नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सातवी सामान्य ज्ञान भाग एक या अंतर्गत नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म यामध्ये हवेबद्दल किंवा त्यांच्या गुणधर्माबद्दल अभ्यास केला होता. आजच्या तासिकेला आपण नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म यामध्ये आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया पाणी आणि मृदेबद्दलची थोडीशी माहिती, म्हणजे पाण्याला आणि मृदेला थोडस समजून घेऊया. चला सुरुवात करूया पाण्यापासून. आता पाणी, आपल्याला जीवन जगण्यासाठी पाणी लागतं. सर्व काम करण्यासाठी बऱ्यापैकी पाण्याचा वापर होतो. आपण असंही म्हणतो की माणूस अन्नाशिवाय थोडे दिवस जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय जगू शकत नाही. असं महत्वाचं असणारं पाणी, या पाण्याचे देखील काही गुणधर्म आहेत. चला तर पाहूया पाण्याचे गुणधर्म. आता बघा, तुम्ही जर पाण्याला, पाण्याचं तापमान जर कमी केलं, बघा विद्यार्थी मित्रांनो, पाण्याचं तापमान जर कमी केलं तर त्याचं रूपांतर हळूहळू बर्फामध्ये होतं. म्हणजे जे पाणी द्रव अवस्थेत आहे त्याचं तापमान कमी केल्यामुळं, त्याला गोठवल्यामुळं त्याचा बर्फ तयार होतो, आणि बर्फ तयार झाला की तो बर्फ पाण्यावर तरंगतो. आता असं का होत असेल, तर बघा, ज्या वेळेस पाण्याचं तापमान कमी होतं, पाण्याचं तापमान कमी होतं, त्यावेळेस त्याच्या आकारमानामध्ये वाढ होते. हे लक्षात घ्या, आकारमानामध्ये वाढ होते आणि घनता ही कमी होते. त्यामुळं बर्फाची घनता कमी असल्यामुळं ते पाण्यावर तरंगू लागतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. व स्थायू अवस्थेमध्ये किंवा बर्फ गोठताना, बघा, पाण्यापासून, पाण्याला जर गोठवलं तर बर्फ तयार होतो, बरोबर. जर पाण्याचं तापमान आपण कमी करत जातो तेव्हा त्याचं काय होतं, तर प्रसरण पावत जातं पाणी. काय होतं, प्रसरण पावतं. मी वाक्य परत सांगेन, पाण्याचं तापमान जसजसं आपण कमी करतो तस तसं पाणी हे प्रसरण पावतं, बर्फामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. आत्ताच आपण बघितलं की त्याचा आकार वाढतो, बर्फामध्ये रूपांतर केलं की आकारमान वाढतं. मग आता पदार्थाचं आकारमान म्हणजे काय, तर बघा, एखादा पदार्थ जेवढी जागा व्यापतो त्याला त्याचं काय म्हणतात, आकारमान. परत समजून घेऊया, पदार्थाचे आकारमान म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाची जागा व्यापण्याची शक्ती, किंवा एखादा पदार्थ जागा व्यापतो त्यालाच त्याचं काय म्हणतात, आकारमान म्हणतात. त्यानंतर वस्तुमान हा शब्द शिकूया. वस्तुमान म्हणजे काय, तर एखाद्या पदार्थाच्या आत त्याचा द्रव्य संचय किती आहे त्यावर त्याचं वस्तुमान ठरतं. पदार्थाच्या अंगामध्ये असणारा द्रव्य संचय त्यालाच वस्तुमान असं म्हटलं जातं. हे झालं पदार्थाचे आकारमान आणि वस्तुमान याबद्दलची माहिती. आता आपण जर सर्वसाधारणपणे बघायला गेलो तर पदार्थ जेव्हा आपण त्याचं तापमान कमी करत येतो तेव्हा त्याची घनता खरं वाढायला हवी व आकार कमी व्हायला हवा. मी वाक्य परत सांगेन, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एखादा जर पदार्थ आपण घेतला, त्याचं तापमान जर आपण कमी करत आलो तर त्याची घनता वाढते मात्र आकार कमी होतो. परंतु पाण्याच्या बाबतीत याच्या विरुद्ध घडतं. पाणी याला अपवाद आहे. बघा, 4 अंश सेल्सिअसच्या खाली जेव्हा 4 अंश सेल्सिअस पासून पाण्याचं तापमान आपण अजून कमी करतो. मी वाक्य परत सांगेन, जेव्हा 4 अंश सेल्सिअस यापासून पाण्याचं तापमान कमी करायला लागतो तेव्हा पाण्याचा आकारमान हे वाढायला लागतं, घनता कमी व्हायला लागते. म्हणजेच काय, इतर पदार्थांपेक्षा पाणी हे वेगळी वागणूक करतं, वेगळं वर्तन करतं. म्हणूनच याला असंगत, पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात. आपण पुन्हा समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या पदार्थाचं तापमान तुम्ही जर कमी करत गेला तर त्याची घनता वाढते मात्र आकार कमी होतो. परंतु पाण्याचं विरुद्ध आहे. पाण्याचं काय होतं, 4 अंश सेल्सिअसच्या खाली किंवा 4 अंश सेल्सिअस पासून जसं आपण पाण्याचं तापमान कमी करत येऊ तसं त्याची घनता, त्याचा आकारमान वाढतं, लक्षात घ्या, परंतु त्याची घनता ही कमी होते. म्हणजेच काय, 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. हे तुम्हाला पाठ पाहिजे वाक्य, कारण यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाण्याची सर्वात जास्त घनता ही कोणत्या अवस्थेला असते, तर 4 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. व पाणी हे विरुद्ध सगळं वागतं, म्हणून याला पाण्याचे असंगत वर्तन असं देखील म्हणतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की या पाण्याचा उपयोग, आता तुम्हाला माहितीये की वरून पाणी किती स्पीडनं खाली पडतं. एखादा धबधबा असेल, एखादा धरण बघितलं असेल, तर वरून स्पीडनं म्हणजे जास्त गतीनं पाणी खाली पडतं. मग याचाच उपयोग, खाली पडण्याचा उपयोग, त्याच्या वेगाचा उपयोग, पाण्याच्या वेगाचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. त्यालाच जलविद्युत ऊर्जा
असं देखील म्हणतात. का? जल म्हणजे पाणी आणि पाण्यापासून वीज म्हणून जलविद्युत त्याला असं म्हटलं जातं. म्हणजेच पाण्याचा महत्त्वाचा उपयोग काय आहे तर त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते. तसेच आपल्याला माहित आहे की एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी म्हणजे वाहतूक करण्यासाठी सुद्धा समुद्राच्या पाण्याचा वापर होतो. थोडक्यात काय, पाण्याचा वापर हा जल वाहतुकीसाठी सुद्धा केला जातो. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पाण्याचा वापर होतो, म्हणजे वाहतुकीसाठी सुद्धा पाण्याचा वापर केला जातो. हे आहे पाणी किंवा हे आहेत पाण्याचे काही गुणधर्म. त्यानंतर पाहूया मृदेविषयी थोडीशी माहिती. आता बघा, मृदेबद्दल जर आपण बोलायला गेलो तर मृदेमध्ये रंग हा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे. बघा, मृदेमध्ये रंग हा सर्वात महत्वाचा मृदेचा गुणधर्म आहे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न पण विचारतील की मृदेचा महत्वाचा गुणधर्म कोणता, तर तो रंग असा आहे. आता मृदेबद्दल जर बोलायला गेलं तर मृदेचा हा रंग कशामुळे प्राप्त होतो, तर जमिनीमध्ये आपण बघतो मृदेमध्ये असणारे विविध घटक, बघा मृदेमध्ये असणारे विविध घटक यांच्यामुळे मृदेला रंग प्राप्त होतो. मग हा रंग तांबूस, काळा किंवा पिवळसर असा मृदेचा रंग आपल्याला पाहायला मिळतो आणि ही मृदा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. आता मृदेचे जर प्रकार बघायचे म्हटले तर त्याचे रेताड मृदा, त्यानंतर पोयटा मृदा आणि चिकण मृदा असे त्याचे प्रकार आपल्याला करता येतील. आता रेताड मृदेबद्दल थोडस बोलूया. रेताड म्हणजे काय? रेताड मृदा कोणाला म्हणायचं? जिथं वाळूचे मोठे मोठे कण पाहायला मिळतात तिथं रेताड मृदा म्हणायचं. परत लक्षात घ्या, रेताड मृदा कोणाला म्हणायचं? जिथं वाळूचे मोठे मोठे कण पाहायला मिळतात, जिथं पाण्याचा निचरा, पाणी लगेच वाहून जातं, निचरा होतो, त्याला सुद्धा रेताड मृदा असं म्हणतात. त्यानंतर पुढचं बघूया पोयटा मृदा. पोयटा मृदा म्हणजे काय? तर मध्यम कण असतात, वाळूचे मध्यम कण. तसंच याला गाळाची मृदा देखील म्हणतात. काय म्हणतात? गाळाची मृदा. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कोणाला गाळाची मृदा म्हणतात, तर पोयटा मृदा याला गाळाची मृदा म्हणतात. व शेवटचं चिकण मृदा. चिकण मृदेबद्दल जर आपण बोलायचं झालं तर चिकण मृदा ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. का? तर याच्यामध्ये बारीक बारीक कण असतात, वाळूचे किंवा मातीचे बारीक कण असतात चिकन मृदेमध्ये. म्हणून याचं वैशिष्ट्य काय? तर हे पाणी धरून ठेवू शकतं. अशा प्रकारे रेताड मृदा वाळूचे मोठे कण, त्यानंतर पोयटा मृदा वाळूचे मध्यम कण आणि चिकन मृदा वाळूचे किंवा मातीचे बारीक कण, त्याला चिकन मृदा असं म्हणतात. हे आहेत तीन प्रकार. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा पोयटा मृदेलाच गाळाची मृदा असं म्हणतात. त्याचबरोबर मृदेला किंवा मातीला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. एखादा कुंभार काय करतो? मातीपासून मडकं बनवतो, डेरा बनवतो, माठ बनवतो. म्हणजेच काय? तो मातीला हवा तसा आकार देतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, मातीला हवा तसा आकार देता येणं हा मातीचा एक गुणधर्म आहे. मग मातीला हवा तसा आकार देता येणं याच गुणधर्माला काय म्हणतात? तर अकार्यता. काय म्हणतात? अकार्यता. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारतील की अकार्यता किंवा मातीला हवा तसा आकार देण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात, तर त्याला अकार्यता असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटचा भाग आपण असा बघणार आहोत की उपयुक्त मृदा म्हणजे काय. उपयुक्त याचा अर्थ त्याचा आपल्याला उपयोग होतो, त्याला उपयुक्त मृदा म्हणतात. मग कोणाकोणाचा आपल्याला उपयोग होतो? तर चिनी मृदा. आता चिनी मृदा ही पांढऱ्या रंगाची असते. कसल्या रंगाची? पांढऱ्या रंगाची. आणि त्याच्यापासून आपल्या घरामध्ये काही फरशा बसवल्या जातात, बघा त्या चिनी मृदेच्या असू शकतात. त्यानंतर कप बशा, ज्या चहा दूध पिण्यासाठी आपण वापरतो त्या कप बशा टाइल्स यांचा वापर चिनी मृदेमध्ये, म्हणजे चिनी मृदेचा वापर टाइल्स किंवा कप बशा तयार करण्यासाठी केला जातो. ही आहे चिनी मृदेचा उपयोग. त्यानंतर बघा शाडूची मृदा. शाडूची मृदा कशासाठी? तर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची मृदा वापरतात. ही सुद्धा पांढरट रंगाची असते. शाडूची मृदा सुद्धा पांढरट रंगाची असते आणि याच्यापासून वेगवेगळ्या वास्तू किंवा वेगवेगळ्या मूर्ती तयार केल्या जातात. शाडूची मृदा यापासून वेगवेगळ्या वास्तू किंवा वेगवेगळ्या मूर्ती तयार केल्या जातात. आणि शेवटचं टेराकोटा मृदा. टेराकोटा मृदेचा सुद्धा आपल्याला भरपूर कामांसाठी उपयोग हा केला जातो. म्हणजेच काय? आपल्याला उपयोगी येण्यामध्ये चिनी मृदा, शाडूची मृदा आणि टेराकोटा मृदा यांचा महत्वाचा वाटा
आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय बघितलं तर आज आपल्याला अभ्यासायला मिळालेला आहे नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म, यात पाणी म्हणजे पाण्याचे गुणधर्म आणि मृदा मृदेचे गुणधर्म पाहायला मिळाले। तुम्हाला प्रश्न पडला असेल इथं मी 5 डिसेंबर काय लिहिले तर मृदा दिन, जागतिक मृदा दिन किंवा मृदा संवर्धन दिन, मृदेचं संवर्धन याची काळजी किंवा याचं जागृती घडवण्यासाठी मृदा संवर्धन दिन साजरा केला जातो, तोच 5 डिसेंबरला केला जातो। यावर 100% प्रश्न येणार, मृदा संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो तर 5 डिसेंबरला साजरा केला जातो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म यामध्ये पाणी आणि मृदेविषयी माहिती घेतली, याचा अभ्यास करा, सराव करा। धन्यवाद।